आंबे येथील आंबे ते काळेरान वस्तीला जोडणारा रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित होता, त्यामुळे या वस्तीवर राहणाऱ्या शालेय मुलांसोबत नागरिकांचे मोठे हाल होत होते। त्यामुळे गावातील पंचमंडळींनी स्वखर्चातून हा रस्ता करून देण्याचा निर्णय घेतलाय व आज या रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे। आमदार यशवंत माने यांनी त्यांच्या निधीतून आंबेगावसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिलाय, मात्र आमदारकी डोळ्यासमोर ठेवून काही नेते स्वतःच्या स्वार्थासाठी रस्त्याला स्वखर्चातून निधी देऊन स्वतःची राजकीय पोळी भाजू पाहतायत। कोणीतरी येऊन स्वतःच्या राजकीय स्वार्थासाठी आमच्या गावात चार टिपर मुरुम टाकून गाव विकत घेण्याचा प्रयत्न करू नये, यासाठी आम्ही स्वखर्चातून हा रस्ता भरून देत असल्याची भावना सचिन पाटील यांनी व्यक्त केली आहे। आंबे काळेरान रस्ता पावसामुळे बऱ्याच दिवसापासून खराब झालेला होता। काळेरान भागात मोठ्या प्रमाणात लोकवस्ती असल्यामुळे तिकडून शाळेला येणारी आणि गावाकडे ये जा करणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे आज आम्ही सर्व या ठिकाणी चंद्रभागा कारखाने संचालक आहेत अण्णामामा शिंदे, प्रगतशील बागायतदार संभाजीराव शिंदे आहेत, सोसायटी चेअरमन महादेव शिंदे, सर्व दत्ताभाऊ, सर्व गावातले मान्यवर मिळून आम्ही हा रस्ता आता लोकवर्गणीतून भरून देत आहोत, जेणेकरून लोकांना इथून ये जा करण्याची चांगल्या पद्धतीने सोय होईल आणि शाळकरी मुलांचे जे हाल होतील ते बंद होतील। विद्यमान आमदार आहेत गावातील लोकांनी केलंय आमदाराच्या मागणीवर? आता आमदारांनी गावाला मोठ्या प्रमाणात निधी दिलेला आहे आणि मला वाटतं जवळपास 7 ते 7.5 कोटी रुपये निधी आपल्या आंबे गावासाठी यशवंत दातेंनी दिलेला आहे। चळे आंबे रस्ता असेल, आंबे सरकुली रस्ता असेल, अशी बरीच जी काही कामं आपण मागणी केली ते सर्व त्यांनी दिलेले आहेत आणि मोठा एक निर्णय आंबे पोरगाव पुलाचा सुद्धा त्यांनी घेतलेला आहे, त्यामुळं पंढरपूरच्या पूर्व भागातली 30,000 लोकसंख्या तालुक्याला जोडली जाणार आहे आणि हा रस्ता हा गावातला रस्ता आहे, वाडी वस्तीवर जाणारा रस्ता आहे आणि हा रस्ता आम्ही आमच्या वैयक्तिक पातळीवर भरून घेत आहोत, कारण आमदारांकडनं आम्हाला सगळ्यात मोठं काम करून घ्यायचं आहे ते पुळूच्या बॅरेज बांधाऱ्याचं, जेणेकरून त्याच्यामुळे आमच्या पिढ्यानपिढ्या पाण्याचा प्रश्न मिटू शकतो, कारण उजनी धरणाच्या पाण्याची अवस्था आपण बघत आहोत। सोलापूरला नवीन पाईपलाईन झालेली आहे आणि ती पाईपलाईन सुरू झाली तर नदीकाठच्या भागाला पाण्याची अडचण निर्माण होणार आहे, त्यामुळं आमदार साहेबांकडनं आम्हाला बॅरेज बांधारा 6 मीटर क्रेनच्या दरवाज्याचा भविष्यात करून घ्यायचा आहे। विकास निधी एवढा आला पण कसं झालंय, आता निवडणुकीचा पिरियड आहे, निवडणुकीचे ढोल वाजतायत, त्यामुळं प्रत्येकाला आमदार हो वाटतंय। विकास निधीच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण रोज तो विकास निधी आणलेला त्याच्यावरून वाहिवाट करत असतो, वापरत असतो, परंतु सहजासहजी माणूस बोलून जातो विकास निधी आणलाय का। जे विरोधक टीका करत असतील त्यांना मी या ठिकाणी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की या पंढरपूरच्या 17 गावाला कोट्यावधी रुपयाचा निधी आमदार यशवंत दातेंनी दिलेला आहे। आमच्याच गावातलं उदाहरण घ्यायचं झालं तर आपण आज रोज आम्ही सर्वजण चढे आंबे रस्ता वापरतोय, चौकातलं मोठं कॉन्क्रीट केलेलं आहे, चढावलं कॉन्क्रीट केलेलं आहे, आंबे सरकुली रस्ता केलेला आहे, 2-3 मंदिराला त्या ठिकाणी सभा मंडप दिलेले आहेत, मग आपण सर्वजणच त्याच्यावर रोज ये जा करतोय, परंतु कोणतरी येतं आणि म्हणतो विकास दिसत नाही, विकास निधी कुठे गेला, पण तो निधीचा आपण रोजच वापर करतोय ना। या चळे आंबे रस्त्यावर आता शेकडो माणसं ये जा करतायत, 2 कोटीचा रस्ता झालाय, दर्लिंग मंदिराकडे जाणारा रस्ता कॉन्क्रीट केलाय, विसाव्यावर त्या ठिकाणी पेविंग ब्लॉक केलेला आहे, त्यानंतर चौकातलं कॉन्क्रीट केलेलं आहे, EMI मंदिराला सभा मंडप दिलाय, त्याच्यानंतर खंडोबा मंदिर असेल, LMI मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्याला कॉन्क्रीट केलेला आहे, आंबे सरकुली रस्त्याचं काम सुरू आहे, बरेच विकास कामं जेवढी जेवढी मागणी केली आहे तेवढं मोठ्या प्रमाणात निधी या ठिकाणी तातेने आम्हाला दिलेला आहे। ग्रामपंचायतला सुद्धा वेगवेगळ्या हेडमधनं 40 लाख रुपयाचा निधी तातेने दिलेला आहे। जे विरोधक टीका टिप्पणी कोण करत असतील त्यांनी डोळसपणे बघावं, त्यांना हे सगळं दिसेल, राजकीय द्वेषापोटी कोण करत असेल तर त्यांनी अशा गोष्टीचं राजकारण करू नये, जेणेकरून आमची गावं मोहळा जोडल्यापासून ना घर का ना घाट का अशी 17 गावाची अवस्था झाली होती, परंतु जे प्रमुख रस्ते झालेले आहेत तारापूर्णाला पुळज रस्ता असेल, सरकुली ते पुळूस बंधारा रस्ता मला वाटतं स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच झालाय पूर्ण, कधीच तो रस्ता झाला नव्हता, त्यानंतर अनेक अशी कामं आहेत, गेल्या उन्हाळ्यातलीच गोष्ट आहे, जर यशवंत दातेंनी आम्हाला तिथं नदीला पाणी भरून दिलं नसतं तर आज आमची पिकं गेली नसती,
कुठेतरी एक दोन खेपा टाकल्या म्हणून गाव कोण एकत घेऊ शकत नसते। त्या ठिकाणी सांगायचं आमचा उद्देश एकच आहे, ज्यांना आम्ही मत दिलती त्यांनी भरपूर काम केलेलं आहे, आणि ज्यावेळेस निवडणुकीचे ढोल वाजतील त्यावेळेस जनता त्या गोष्टीची तुलना करेल।